सदासीन्नो सदासीत् तदानीम्नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधि सत्य नवते असत्य ही नवते अंतराल ही नवते आकाश ही नवते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्या वेळी तर अटल जल ही तरी कुठे होते सन 1303 मध्ये अल्लाउद्दीनने चित्तोडवर चढाई केली. बहादुरी आणि प्रणयकथांचा मायदेश चित्तोडमध्ये पूर्वीसारखा उत्साह होता, तरी पण त्यांच्या फौजी पद्धती बेकार शिवाय जुन्या खूप पण होत्या. याचसाठी अल्लाउद्दीनच्या मजबूत सैन्याने तुडवून टाकलं त्यांना, मग चित्तोड पूर्ण लुटलंही. मलिक मोहम्मद जायसिंगचं सुफी रूपक काव्य पद्मावतच्या एका भागामध्ये या चढाईचं मार्मिक वर्णन आहे. लोककथांमध्ये प्रसिद्ध आहे की अल्लाउद्दीनने राणा रतन सेनची राणी पद्मावतीवर मोहित होऊन चित्तोडवर चढाई केली. पद्मावतची ही गाथा सामंतवादी युगीन परंपरांचं एक उत्तम उदाहरण आहे, ज्यामध्ये नैतिक उपदेशाला ऐतिहासिक सत्यापेक्षा जास्त महत्व दिलं गेलं. कानिये रतन सेना चाहो अप्सरा एक वसे नगरित हो म्हणती तिला जन महाराज. काल आपल्याला भ्रमामध्ये पडायला झालं, समजत पण नव्हतं कोण मूर्ख आणि कोण ज्ञानी. सत्य पण हे आहे की द्वितीया आज आहे, काल नव्हती जे राघव चेतन म्हणत होते. हवं असल्यास तुम्ही खात्री करावी. महाराज, राजपुरोहितांचं अगदी खरं आहे, द्वितीया आजच आहे. राघव चेतन, हे आम्ही काय ऐकतोय? काल आम्ही पाहिला तो द्वितीयेचा चंद्र नाही तर काय होतं? सत्य काय आहे? जवाब द्या आता. क्षमा करा कृपानिदान, राघव चेतन तांत्रिक आहेत, याशिवाय ते कामरूपी इंद्रजाल पण जाणतात. काल म्हणून चमत्कार करीत त्यांनी अमावास्येच्या रात्री द्वितीयेचा चंद्र हजर केला. ग्रहांना कष्ट दिल्याने अनर्थ होईल महाराज. महाराज, चुकून तोंडातनं निघालं, तो थोड्या वेळाचा मनोविनोद होता. मनोविनोद होता? महाराज, जो अमावास्येला द्वितीया बनवू शकतो तो राहूला मध्ये आणून एखाद दिवशी चंद्रग्रहण पण करवेल नक्कीच. महाराज, बुद्धिमान तो आहे जो अनिष्ठाच्या 10 हात दूर राहत आलाय. तुमच्या दरबारामध्ये श्रेष्ठ पंडितांसाठी स्थान आहे, सोन्याने मढलेल्या पितळसाठी नाही. महाराज, पंडिताचा वेश घेऊन ठगी करणाऱ्या बहुरूपीस तुम्ही प्राणदंड दिला पाहिजे.
राघव चेतन विद्वान आहे, 14 विद्यांचा तो जाणकार आहे, तरी आपल्या ज्ञानाचा उपयोग धोका देण्यासाठी करीत आहे. आमचा आदेश आहे की याला चित्तोडच्या सीमेच्या बाहेर हकललं जावं. पद्मावतीला जेव्हा कळले चिंतानी हो मनास ग्रासले, पद्मावतीला हो कळले, पद्मावतीला हो कळले, त्याला देशातून काढिले, राजानी संकट ओढविले, मनी वाटे त्याला बोलवावे, दान दक्षिण पड़त हो जाई, शंभर कोस पड़त हो जाई. पंडित महाराज, महाराजांच्या गोष्टी महाराजच जाणे, पण माझा तुमच्या विद्येवर विश्वास आहे. माझी शनीची दशा चालली आहे सध्या, आणि त्याच्या प्रभावापासून तुम्हीच मला वाचवू शकता. काही असा मंत्रतंत्र करा की आमच्यासाठी धोका न व्हावा. तुमची दक्षिणा मी आधीच तुम्हाला देऊन ठेवते. दागिना मिळता राघव भळला, परी अपमान विसरू ना शकला, रतन सेनचा गर्व मी हरेन, चित्तोडला मी नष्ट करेन, चित्तोडला मी नष्ट करेन. अलाउद्दीन सुलतान जिथे ते दिल्ली हेच आता माझे घर, ते दिल्ली हेच आता माझे घर, ते दिल्ली हेच आता माझे घर. सदा छत्र सुख तुला मिळो, वैभव मिळो, भरभराट हो. आता आलात कुठनं फकीर, आणि जायचंय कुठे आता? मी बस रमता राम आहे सुलतान. थांबलो तर थांबायचं, निघालो तर जायचं. तुमचं नाव ऐकलं म्हणून तुमच्या बाजूने येणं केलं. फिर भी कुठला ठिकाण तर असावा. आहे, वृक्षांच्या छायेखाली पत्रांच्या गादीवर. वृक्षांच्या छायेखाली पत्थर की गादीवर बैठनेवाला फकीर मनगटामध्ये बेश किमती कंगन नाही पहनता, हिरे जवाहरात सजडा हुआ. कोण आहेस तू? कसल्या मकसदने इथे दाखल झालास तू? दुर्भाग्याने मारलंय हो मला सुलतान. माझं राघव चेतन नाव. पूर्वी चित्तोडगडचा राजा रतन सिंगचा राजपंडित होता हा दास, आणि आजकाल दारादारात लोक लाता घालतात हो. रतन सिंगने मला विना विचारता देशातनं हकललं आहे, म्हणून मी हुजुरांच्या शरणमध्ये आलोय. कसा आहे राजा रतन सिंग? नावाचा रतन आहे सुलतान, पण खरा तर वाईट राजा आहे. खुशमस्कऱ्यांनी घेरलेला सदा, शिवाय बहादूर इतका की बघा त्याची तलवार केव्हा त्याच्या मॅनाच्या बाहेरच नाही निघत. बेहिसाब दौलतीचा मालक आहे, आणि अय्याश असा की आपल्या अंतपुरातून केव्हा बाहेरच नाही निघत हा राजा. तो राजा नाही, राजाच्या नावावर लागलेला एक कलंक आहे. हकललंय तुला यासाठी आपल्या मालकाला तू जलील करतोस, बेईमान दिसतोस तू खूप. बहराल आमच्या दिल्लीमध्ये का आलास बोलाता? चित्तोडवर चढाई करा हुजूर, लवकर दुष्ट रतन सिंगचा खात्मा कराच. बघा तिथे तुमच्या एकापेक्षा एक वेगळ्या हाताला लागतील गोष्टी. बरं, आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे रतन सिंगची राणी पद्मावती. खूपच नासमज दिसतोस. पद्मावती, अरे जर आमच्या 1600 बेगमान मधून एकीच्या बक्षिलदा असेल आपण तू पटकन मिठाप्रमाणे विरघळून जाशील बघ तू. पद्मावती. ए सुलतान नाही पाहिली, ए सुलतान नाही पाहिली, तू रे पद्मावती सारखी, ए सुलतान, ए सुलतान नाही पाहिली, ए सुलतान नाही पाहिली, तू रे पद्मावती सारखी, ए सुलतान. नजर उठता
माझी वार्ता तू ऐक। हा रत्न सेनाचे पाशिते पाच रत्न अनमोल, जो मिळवी तो समजती हो ओ सिकंदर तोल। अरे हो सुलतान, पांच रत्न खरे हुजूर, एक अनमोल हंस जो मोती चोचीत घेताच निर्मळ वचन बोलत आलाय, मग दुसरा तो खडा ज्यामध्ये अमृत भरलंय, पुढे तिसरा लोखंड सोन्यामध्ये बदलणारा तो विशेष परिस पत्थर, मग चौथा आहे तो सिंह शिकारी ज्याचा गंध मिळताच हत्तींच्या झुंडी प्राण वाचवण्यासाठी पळतात, मग पाचवी आहे लागना नामक शाही चिमणी जिचे पंजे पक्षी कबूतरांना उडवतात अगदी सहजच। तुम बहुत काम के आदमी हो राघव चेतन, आम्ही रतन सिंगशी तुझ्या बेइज्जतीचा बदला घेणार, त्याला हरवून तुला चित्तोडच्या गादीवर बसवणार, पण फिलहाल तू आमचा मेहमान बनून इथेच राहा। सरजा बहादुर को पैगाम दो कि हमने याद किया है। तुमच्या सुलतानाला शरम नाही आली अशी असभ्य मागणी करताना पण लिहित आहे की राणी पद्मावतीला माझ्या हवाली कर म्हणून। महाराणी पद्मावती आमची धर्मपत्नी आहे, शिवाय चित्तोडची राजलक्ष्मी, म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही जिवंत नाही राहू देणार। समजत काय अल्लाउद्दीन स्वतःला? पण महाराज, तुम्ही सुलताना सुलतानच्या गुस्से को सुलतानची ताकद पण नाही जाणत। तुमच्या हद्दीमध्ये हेच बेहतर होईल की तुम्ही सुलतानची मागणी मंजूर करायची। जर नाही मंजूर केलं मग त्याचा परिणाम होईल बघा, त्याला जिम्मेदार तुम्ही स्वतःच व्हाल। आम्ही असल्या धमक्यांना घाबरणारे नाही दूत, आमच्या भुजांमध्ये बळ आहे आणि तलवारीमध्ये पाणी। जास सांगा जाऊन तुमच्या अपवित्र इरादेवाल्या सुलतानाला की जर त्याने चित्तोडकडे फक्त नजर वर करून पाहिलं पण तर मिटवणार अस्तित्व आम्ही त्याचं। महाराज, सांगणं असतं सोपं, करणं असतं नामुमकिन। सुलतानाने जर फुंकर पण मारली हो तुमचा चित्तोडगड वाहत जाईल, शिवाय तुमची फौज पाण्यामध्ये कागदासारखी वाहत जाईल। आमचा चित्तोड कागदाचा नाही बनलाय सरजा, बघितला एक एक पण दगड आमच्या संकल्पासारखाच दृढ आहे, शिवाय आमचा एक एक शिपाई यमराजाशी लढायला पण तयार आहे। मग तुम्ही नाहक जीव देण्यावर अडून बसता तर जाऊन सांग तू आपल्या यवनास हे की जर आमच्या प्रेतावर पाय ठेवत पण यवनाने चित्तोड मध्ये घुसण्याची हिम्मत केलीच तो महाराणीचं नख देखील नाही बघणार आहे। तुमची मर्जी महाराज, पण तुम्ही स्वतःच निमंत्रण देत आहात तुमच्या मृत्यूस, बघा चित्तोडच्या बर्बादीला सुद्धा पूर्ण बर्बादीस। पण महाराज, आता तुमची आपली भेट होईल मैदाने जंग मध्ये। खुशीने सरजा, आणि लक्षात ठेव आपल्या बायका पोरांना निरोप दे आणि ये अखेरचा। तो ये बात है सरजा, किस बात का गुरु है उस नाचीस को? आम्ही रतन सेनला मातीमध्ये मिळवणार, तो मृत्यू मागत आहे आम्ही त्याला मृत्यू देणार। पद्मावती आमची आहे, आम्ही तिला दिल्लीच्या किल्ल्यामध्ये आणणार तिथे। सरजा बहादूर, आमचा हुकम आहे की आमच्या फौजाने चित्तोडच्या बाजूने कूच करायचं। आम्ही रतन सिंगला तोच सबक शिकवणार जो रणथंबोरच्या राजास पण शिकून चालाय। ज्वाळा उठतील, राख उडेल, लोक जाणतील की सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या बोलण्याचा विरोध केल्याचा परिणाम काय होतो ते। पवना मागे टाकती पायदळ चाले कवच घाल।
महाराज, सुलतानाच्या फौजेचा नगरमध्ये प्रवेश झालाय करून आणि गडाच्या भिंती ढासळत आहेत, तीर पावसासारखे बरसत आहेत, एक एक करून आपल्या वीर सैनिकास वीरगती प्राप्त होत आहे, भुजांची शक्ती संपतीय, मनोबल तुटतंय, अशा समयी शक्तीपेक्षा अधिक युक्ती काम करू शकते. सेनापती, आम्ही रणचंडिकेला खुश करण्यासाठी नृत्यगान करणार, इथेच याद जागी. हे राजस्थानातील पारंपरिक घुमर नृत्य जे आनंदा प्रित्यर्थ केलं जातं, आज देवी रणचंडिकेला प्रसन्न करण्यासाठी हे इथे केलं जात आहे. आपले अगणित सैनिक मारले गेलेत, सर्व हत्यारं बेकार सिद्ध झालीत. जसजसा समय वाया जात चाललाय, विजयाची आशा दूर होत चालली आहे. सुलतानाने आपल्या गडाला चारीकडून वेढा घातलाय आणि आपण चहूकडून घेरले गेलोत. आता आपली हार पक्की आहे, जिंकणं तर आहे दूर, सुरक्षेचा पण आपल्या कुठलाच उपाय नाही राहिलाय. महाराज, आता बस फक्त एकच उपाय इथे दिसत आहे, विजयाचं नृत्य गीत तर आपलं झालं गाऊन, आता बस रक्ताचे पाठ वाहत होळी खेळायची. चला, तुमचा सल्ला अति उचित आहे. जीवाची बाजी लावायची सिद्धता करायची आता. हुजूर, मंगोलोने जो पहले पेट दिखाकर भागे थे, त्याने बघा आता चढाई सुरू केली आहे, आपल्या चौक्या जिंकून दिल्लीला पूर्ण घेरलंय. हुजूर, जर आपल्या फौजा फौरन दिल्लीला कूच नाही करणार तो दिल्ली भी हमारे हाथ से जाती रहेगी. तुम जा सकते हो.
सरजा, अपन चित्तौड़ मध्ये खूप वेळ वाया घालवलाय। हालात को देखते हुए हमें फौरन दिल्ली लौटना होगा। वाइट ह्याचंच वाटते की ना तो आपण चित्तौडच्या किल्ल्यावर फतेह हासिल केली, शिवाय ना राणी पद्मावती सुद्धा मिळवता आली। काय आपल्याला खालीत परतावं लागेल? हा आपला पराजय होईल। कंपक्त मंगोल सुलतान, जर इजाजत दिली थोडा अर्ज करू। बोला। आपण रतन सिंगशी युद्ध करार करायचा? युद्ध करार उस डरपोक से। गुस्ताखी माफ हुजूर, हे खोटं आपण रतन सिंगला पूर्ण गाफील ठेवायला होईल। तो बेखबर राहील मग आपण त्याला गिरफ्तार करायचं। हो, आणि अशामुळे राणी पद्मावती बिगर लढाईच्या आपल्या हाती लागणार आहेत। सरजा, तू आम्हाला फरेबचा खेळ खेळण्याची शिकवण देतोस? लढाई जिंकण्यासाठी होत असते हुजूर। ठीक आहे, पण का आम्ही पद्मावतीचं दिदार पण नाही करणार? मग जर चाल नीट चालली मग चित्तोड हुजुरांच्या कदमांमध्ये होईल आणि रतन सिंगची राणी बाहूंमध्ये। महाराज, सुलतानाने तुम्हाला पिंजऱ्यातला बंद पक्षी तर बनवलाच आहे, त्यांना आता तुमची मान तोडायला वेळ नाही लागणार। यासाठी तुम्ही आता विचार केला पाहिजे की तुम्हाला तुमच्या प्रजेच्या मृत्यूचं कारण बनायचं आहे की सुलतानांची माफी मागून तुमच्या सकट सर्वांची भलाई करायची आहे। ऐकवा तरी खरं तुमचा सल्ला काय? महाराज, सुलतानांशी तुम्ही करार करा। काय अटींवर? महाराजांजवळ म्हणे 5 अनमोल रत्न आहेत, तुम्ही सुलतानांना नजर करा ती। थोड्या वेळासाठी मानलं, दुसरी अट काय? दुसरी अट ही आहे महाराज की राणी पद्मावतींचं दर्शन एक वेळ सुलतान तुम। कदापि नाही। आम्हाला लढाईमध्ये लढत मरण मंजूर आहे आणि ही अट मंजूर नाही। आमच्या महिला प्रदर्शनासाठी नाही आहेत। महाराज, जर तुमची इच्छा होईल हे मुमकिन आहे। आम्ही हे मुळीच सांगत नाही की राणीने बेपर्दा होऊन सुलतानांच्या समोर यायचं। सुलतानांची फक्त इतकीच इच्छा आहे की महाराणी बस क्षणभरासाठी दिसाव्या इतकंच, यापेक्षा जास्त त्यांची काहीच इच्छा नाही आहे। असं केलं जाऊ शकतं महाराज, याने काम पण होईल शिवाय आपल्या सन्मानाला बाधा पण नाही येणार। बाधा पण नाही येणार की तो जळून भस्म होणार आहे? क्षमा करा महाराज, तरी जेव्हा सर्वच लुटलं जाणार असावं तेव्हा एक चतुर्थांश वाचवण्यामध्येच बुद्धिमानी आहे। मग तुम्ही जशी आज्ञा द्याल। सरजा, आम्हाला तुमच्या सुलतानांची अट मंजूर आहे म्हणून आम्ही त्यांना गडामध्ये निमंत्रण देत आहोत। महाराजांच्या दूरदर्शीपणाबद्दल अभिवादन। आम्हाला खुशी आहे की तुमच्यात आणि सुलतानांच्यात कुठलाच तिढा नाही राहणार। सुलतान घोडा मरणारे वाचवा। आम्ही पण तुमच्या गडामध्ये घुसलो आहोत, हे घ्या। सुलतानांच्या खिदमतमध्ये विडा पेश केला जावा। महाराज, आम्ही तुमच्या बेडबी चालीला दाद देत आहे। आ गया, घोडा पण घ्या। आता आमच्या उंटाची तिरकी नजर खुद्द बादशाह सलामतवर आहे। पद्मावती धवल गढ चढली, 16 कला विधींनी मढली। दिसे अचानक झलक हसताना, शाहने आरशात पाहताना।
शाह ने आरशात पाहताना, शाह ने आरशात पाहताना, ऐसी ती लावण्यवती सोन्याने मढली स्वर्ग निधरती, वाटे पाही सूर्य दुपारी अंधार पसरे नयनांवरी, कापुला गला बादशा थर थर मूर्छित होवुन पड़े भूमिवर, मूर्छित होवुन पड़े भूमिवर, मूर्छित होवुन पड़े भूमिवर। रस पीन मी पुष्पाचा करतो निश्चय आद, करे की कामू का चार दई वसे न भय नाला। रस पीन मी पुष्पाचा करतो निश्चय आद, करे की कामू का चार दई वसे न भय नाला, करे की कामू का चार महाराज। तुम्ही तर किल्ल्याच्या आत पूर्ण शहरच वसवलं आहे, ताल तालाब बाग बगीचे, असं वाटतं जसं स्वर्गातच आलोय। इथनं जायला मनच तयार नाही होत। बहुत खूप, बहुत खूप। तुमचा मोठेपणा आहे सुलतान। शायद जितना लजीज खाना हमने आज तक नहीं खाया। मनात येतंय तुमच्या बावरचीला चोरून घेऊन जावं। तुमचाच आहे तो। आम्हाला तुमच्या दोस्तीवर नाज आहे। तुम्ही तुमचं चित्तोड सांभाळा, चित्तोड तुमचं आहे, तुमचाच राहील। बल्कि तोफ्यामध्ये आम्ही तुम्हाला मांडूगड आणि चंदेरी पण देतोय। काय? रतन सिंग, आता तू किल्ल्याच्या आत नाही जाऊ शकत, आम्ही तुला दिल्लीला नेत आहे। हा विश्वासघात आहे, सरासर बेईमानी आहे। सापाला धोक्यानेच पकडायचं असतं, और दुश्मन सापापेक्षा कमी नसतो कधी। चला चला। पद्मावती विना स्वामी बिचारी, विना जल सूखे कमळाची वेली, प्रेमानी मज त्यानी इकडे आणीले, मग आता दिल्लीस का जाऊन बस, जवळी नसता जगण्यात काय लाभ, आता मी जावे शरण नदी तलावात, नदी तलावात, नदी तलावात। Thank you.
हुजूर, आज 4 महिने होऊन गेलेत. आम्ही रतन सेनला खूप समजावलं, डराया धमकाया तऱ्हे तऱ्हेने सतावलं, पण तो या बाबतीत राजीच नाही होतय की बोलावणं पाठवून आपल्या राणीस बोलवायचं. इथे मला समजत पण नाहीये काही. चित्तोडची काय खबर आहे? राणी पद्मावती बघा बेहिसाब खैरात करीत आहेत. मोठी सदावर्त उघडलीत तिने, जिथे शेकडो हजारो लोकांना मुफ्त मध्ये खाना मिळत असत. म्हणे ती जोगीण बनली सुलतान, पण सुलतान तिचे दूध चारी बाजूला ह्याचा पत्ता लावण्यासाठी फिरतायत की रतन सेनला कुठं ठेवलं गेलंय. एक तिचा दूध तर पकडला पण गेलाय. विद्राव, आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत. चलो. हुजूरांची कृपा आहे. अगर तुम हमारा काम करोगे तो हम तुम्हें मालामाल कर देंगे. दासीचा जीव हजर आहे सुलतान. बहुत खूप. तुला चित्तोड जावं लागेल, राणी पद्मावतीला भेटावं लागेल, मग फुसलाऊन तिला इथे आणावं लागेल, और हे सर्व तुला जोगीण बनून करावं लागेल. कर पाहुगी? हुजूरांची दया माझ्यावर राहिली तर मी माझा जीव लढवीन. महाराणी, एक जोगीण आली आहे, ना मुळीच बोलत ना मुळीच काही सांगत, बस अश्रू वाहत आहे ती. जा बोलव तिला. नको रडू बहिणी, बस बघू. हे कच्चं वय तुझं आणि असलं कठोर व्रत. देह आणि तारुण्य कुणासाठी आता हे? जेव्हा प्राणप्रियस गेला आहे तेव्हा हे सर्व धूळमाती आहे महाराणी. एक वेळ बस दिसावे ते मी सदा डोळे घेईन मिटून. काय तू तुझ्या पती परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न नाही केलास? कुठला प्रयत्न बाकी ठेवला मी? मी काशी फिरून आले, प्रयाग फिरून आले, केदारनाथही झालं बघून माझं. पूर्ण तीर्थक्षेत्र वेडी बनून त्यांचं नाव घेत मोठ्याने फिरले, पण ना चिमणीने मला सांगितलं ना झाडांनी. मग पुढे अलाउद्दीन सुलतानच्या बंदीघरामध्ये पण जाणं झालं. मी एक कैदी पाहिला, सुकून काठा बनला होता त्याचा. हाय, तो पण माझा प्राणप्रिय नव्हताच. तो बघा कुणी, रतन सेन की काहीतरी. कोण? बोल परत सांग, तू पाहिलास यांना तिथे? खरंच महाराणी, काय मग ते तुमचे पती? बोल. महाराज रतन सेन आहेत. बोल, कसे आहेत ते? चांगले भले पण आहेत ना? मला विचारू नका महाराणी. पाहिले बंदी रतन सेनासी, जळे उन्ही सावली मिळे न त्यासी. मागता पाणी मिळतो अग्नी नित्य झगडावी लागे रीती. राजाचे व्रत तोडू न शकले ऐसा सत्यवान हो पती. भगवती तू पद्मावती, भगवती तू पद्मावती, भगवती तू पद्मावती, तू पद्मावती, तू पद्मावती. मला पण ने तिथे, मी जोगीण बनून येईन तुझ्यासोबत. मी त्यांच्या अभावामध्ये नाही जगू शकत. मला पण ने तिथे, कृपा कर या समय चल. महाराणी, हे तुम्ही काय सांगतात? तुम्ही एकट्या दिल्लीला जाणार, पण ते पण त्या जोगिणी सोबत? मला जाऊ दे गोरा, आता माझ्याने सहन नाही होत. ती जोगिणी अल्लाउद्दीनने पाठवलेली दूत असावी आणि धोका देऊन तुम्हाला दिल्लीच न्यायच्या विचाराने आली असावी. नाही नाही, बिचारी दुःखी ती. मी जोगिणीच्या सोबत जोगीण बनून जाईन, जाऊन त्यांना मुक्त करून आणेन मी. महाराणी, जोगिणीचा वेषही धारण करणं एक व्रत होत असतं. खोटेपणामध्ये जोगीण बनणं देवांचा पण अपमान करणं आहे. आमचं तुम्हाला हात जोडून सांगणं आहे, महाराज जीवित असताना चुकीचं असलं काम ना करावं. शिवाय आम्ही दोघा भाऊ जिवंत असून तुम्ही का हो जायचं? जोगीण सांगते महाराजांस म्हणे बंदी बनवले तिकडे दिल्लीमध्ये, मग आपणच दिल्लीवर धावा बोलवून महाराजा सोडवून आणायचं. गोरा, बादल, तुम्हीच माझा आधार दोघे, तुम्हीच माझे भीम आणि अर्जुन दोघे.
तुम्ही वीर पण आहात, बुद्धिमान सुद्धा, तरी सुलतानाच्या विशाल सैन्यासमोर तुम्ही काय करणार दोघेच? अहो, पण आमचं काम आहे ते। आम्ही आमच्या देशासाठी, तुमच्या मौल्यवान सौभाग्याच्या रक्षणासाठी प्राण देखील देणार, तुम्ही निश्चिंत राहावं। बादल, जसं कपट सुलतानाने आपल्या महाराजांशी केलंय, बस तसंच आपण पण करायचं। सुन्यासारखी पालखी सजविली, सुन्यासारखी पालखी सजविली, अनेक हो दासी ही बोलविल्या, अनेक हो दासी ही बोलविल्या, पद्मावतीची सजता सूर्याची शत किरणे झळकती, हो करुणी शृंगार ऐसी ती बैसली, हो परिभेद एक तो कुणा ना माहिती, वरुणी दिसे राणीचा शृंगार तो परी घेतलेले सर्व शूरवीर योद्धा होते, हो दासीचा वेश घेतलेले सर्व शूरवीर योद्धा होते, पोहोचले लांब यात्रा करुणी रतनसेन जिथे होता बंदी, रतनसेन जिथे होता बंदी, रतनसेन जिथे होता बंदी। हुजूर, चित्तौडगढ़च्या महाराणी पालखीमध्ये स्वार आहे। महाराणी ह्या खुद तशरीफ लाई है? तुम्ही पाहिजे तर स्वतःच्या डोळ्यांनी बघावं, पण सुलतानांना जर समजलं की तुम्ही, तर तुम्हाला माहित आहेच परिणाम काय होईल ते। पण महाराणी येथे का आले आहेत? त्यांच्याजवळ चित्तौडगढ़च्या खजिनाच्या चाव्या आहेत, त्या स्वतःच्या हाताने महाराजांना चाव्या सोपून सुलतानांच्या महालामध्ये निघून जाणार आहेत। पण सुलतानांच्या हुकुमाशिवाय तुम्हाला आत नाही जाता येणार। सी मुक्त करण्या पळ राजा सी घेऊन तिकडे उभा होता अश्व जिकडे, दोघे अश्वावर सवार हो पुढले की त्यावर प्रहार हो, गोरा तो तलवार संभाय बोलले योद्धा जय जय काली, बोलले योद्धा होती। मोहम्मद बिन तुघलक, जो अल्लाउद्दीनच्या मृत्यूच्या काही वर्षांनी गादीवर बसला, कदाचित अल्लाउद्दीन कडून प्रेरणा घेऊन एक केंद्रीय हिंदुस्थानी स्वराज्य स्थापित करू इच्छित होता। इतिहासात तो एक विवादास्पद व्यक्ती मानला जातो। काही लोक त्याला आदर्शवादी आणि दूरदर्शी मानतात, काही त्याला वेडा म्हणतात। हा एक वेडा सुलतान 25 वर्ष म्हणजे 1351 इसवी सन पर्यंत हुकूमत करीत राहिला। हैराण व्हायला होतं की प्रजा पण आपल्या शासकांची बदमाशी, जुलूम आणि अयोग्यता पण किती किती म्हणून सहन करू शकते। पण जाऊ दे, जनतेला ताब्यात ठेवून सुद्धा मोहम्मद बिन तुघलकने आपली सल्तनत पूर्ण बर्बादच केली अखेर। मोहम्मदच्या नंतर त्याचा पुतण्या फिरोज शाह गादीवर बसला। दक्षिण आणि पूर्वेत हरलेले प्रदेश तो परत जिंकू नाही शकला, पण त्याने स्वराज्य तुटण्यापासून वाचवलं। फिरोज शहाने 47 वर्ष राज्य केलं। त्याच्यानंतर ज्या सूत्रात स्वराज्य बांधलं गेलं होतं ते विखुरलं गेलं। केंद्रीय सरकार म्हणून मुळीच नव्हतं, पण छोटे छोटे शासक आपापली राज्य चालवू लागले। फिरोज शहाच्या मृत्यूला 10 वर्ष पण झाली नव्हती की तुर्की मंगोल हमलावर तैमूरने
दिल्ली शहर आणि दिल्लीची सल्तनत दोघांनाही बर्बाद करून टाकलं. उजाड दिल्ली पुन्हा वसायला लागली. मग 50 वर्षांमध्ये एका फार लहान सल्तनतीची राजधानी बनली, जिथनं एक सुलतान आपला हुकूम चालवायला लागला. पण दक्षिण पश्चिमेसोबत पूर्वेच्या मोठ्या राज्यांच्या तुलनेमध्ये दिल्ली बिचारा एक छोटंसं राज्य होतं. आता या युगास तुम्ही मुस्लिम युग म्हणणं पण तितकंच चूक होईल जितकं ब्रिटिशांच्या येण्यास पण इसाही युग. इस्लामने हिंदुस्थानवर हमला नाही केला, पण ते अनेक शतकांपूर्वी आले इथे. एक तुर्की हमले होत गेले, एक तुर्क अफगाण हमला पण झाला, शिवाय मग एक तुर्क मंगोल किंवा मोगल हमले होत गेले. पण पुढील दोन हमले महत्त्वपूर्ण साबित होत गेले. अफगाणला सुद्धा आपल्याला एक सरहदी हिंदुस्थानी जमात मानता येईल, शिवाय मग ते युगसुद्धा हिंद अफगाण युग म्हटलं पाहिजे. आपल्या इच्छेने किंवा स्थितीमुळे त्यांच्या तुर्क अफगाण शासक शिवाय त्यांच्या साथीने येणारे पण हिंदुस्थानमध्ये पूर्ण मिसळले. बरं, त्यांची खानदानं पूर्णरित्या हिंदुस्थानी होऊन गेली, आपल्यामध्ये मुळं त्यांची मिसळली, म्हणून मग ते हिंदुस्थान आपला मायदेश हो आणि बाकी दुनियेस पूर्ण विदेश समजायला लागले. हिरण्य गर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारे जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान, धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, जातत्वामुळे ते जो मय हे अंबर, पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, गर्भात अग्नीचा कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून, जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.